कोणी तुझ्यासाठी एक स्थान आणलंय. मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न करायचं नाही आता. मी तुला आधी फोटो दाखवते, फोटो बघून मग काय ते मला सांग. नाही करायचंय पण लग्न. हे बघ देखणं आहे ना. मी मग अशी काय सांगितलं तुला नाही कळलंय का ते. अगं तुला कळत नाहीये तुझं नशीब किती फळफळलंय ते. मोठ्या घरातला मुलगा आहे, श्रीमंत लोक आहेत, स्वतःचा बिझनेस आहे. देखणं बघ ना किती आहे. बघ ना बघ तुमच्या दोघांचा जोडा खूप छान दिसेल म्हणून असं स्थळ पुन्हा पुन्हा येत नाही ग. मला आत्ता यात पडायचं नाहीये म्हणू. वहिनी प्रयत्न सोडू नका. मी काय म्हणाले मग अशी तुम्हाला प्रयत्न चालू ठेवायचे आपले. बघ तुला कधी काहीही बोला असं वाटलं, सांगावं असं वाटलं तर मला फोन कर. माझा नंबर आता तुझ्याकडे आहे. ओके ठेवू फोन. हो हो मी सांगते तुम्हाला, डॉक्टरांना भेटून आले की फोन पण करीन. ठीक आहे ठीक आहे कळलं मला. चल बाय. अच्छा तू जर अभिमानला भेटायला होकार दिला नाहीस तर मीही डॉक्टर रेगनकडे येणार नाही. हे काय, हे ब्लॅकमेलिंग आहे. हो मग तू अलिबागला काय करत होतीस. हो ही जेवायला तयार नव्हती. मी मुंबईला यायचं कबूल केलं ना तेव्हा जेवली ही मुलगी. ते ब्लॅकमेलिंग नव्हतं. व्हेरी बॅड. जाऊ दे आपलं ठरलं. हे बघ मी उद्याच राहताना फोन करते आणि तुझी आणि अभिमानची भेटायची वेळ ठरवते. नाहीतरी त्यांच्याकडनं होकार आलाच आहे आणि आपणही नकार द्यायचा प्रश्नच येत नाही का. म्हणजे मनूचं लग्न ठरल्याच आहे. चला वहिनी उभ्या करायला कामाला लागूया. चला हो माझ्या लग्नासाठी काकू आणि आई हात धुवून मागे लागल्यात. माझ्या ठरवून पण टाकले परस्पर. हो म्हणजे सुरेखा बोलली मला खूप चांगलं स्थळ आहे. पण मला न विचारता माझं मत लक्षात न घेता सगळं काय परस्पर ठरवू कसं शकतात या दोघी. मला सध्या लग्नाचा विचार नाही करायचा. तू आईला आणि काकूला सांग ना, ठणकावून सांग. ठणकावून आणि मी एवढं मला जमलं असं तर कशाला हवं होत. तरी सुद्धा म्हणून मला असं वाटतं की तू या स्थळाचा खरंच मनापासून विचार कर. हे स्थळ आजचं जाऊ देऊ नकोस प्लीज. तू जर तयार नशील तर मलाही माझ्यावर उपचार करून घ्यायची गरज वाटत नाही. आई तू तू मला नीट वचन दे की तू त्या मुलाला भेटायला तयार आहेस. आई मी त्या अभिमान राऊतला लवकरात लवकर भेटायला तयार आहे. झालं चल आता लवकर दिलं वचन. चल 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 धावत पळत आता जाणार आपण. ए सी आय डी इन्स्पेक्टर आकाश केतकर. हॅलो. हॅलो यांना तुझ्याशी काही बोलायचंय. बस गो अहेड इन्स्पेक्टर. बाहेर जरा क्लायंटची ये जा असते ना म्हणून बाहेर नको, इथे बसून बोललात तरी चालेल. गो अहेड. आय एम सॉरी मॅम, तुम्ही जरा बाहेर थांबलत तर बरं होईल. नाही म्हणजे मला कादंबरीशी एकटीशी बोलायचंय.